नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा विषय आहे गणित इयत्ता पहिली। आजचा घटक आहे कमी जास्त आणि एकास एक संगती। कमी जास्त आणि एकास एक संगती या संकल्पना आपण या पाठातून शिकणार आहोत। चला तर मग सुरू करूया। तुम्हाला या ठिकाणी दोन चौकोनामध्ये आंबे दिसत आहेत। वरील चौकोनामध्ये किती आंबे आहेत? सात। किती आहेत? सात। आणि खालील चौकोनामध्ये पाच आंबे। आता आपण काय करूया, या ठिकाणी आंब्याची एकास एक संगती लावूया। एकास एक संगती म्हणजे काय? तर आपण जोड्या लावतो त्या पद्धतीने आपण प्रत्येक वस्तूची एका चौकोनातील आणि दुसऱ्या चौकोनातील वस्तूंच्या आपण जोड्या लावायच्या आहेत। बघा, या ठिकाणी जोड्या लावून आपण दाखवतोय। बघा, या प्रकारे आपण या आंब्यांच्या जोड्या लावलेल्या आहेत आणि वरील चौकोनामध्ये दोन आंबे शिल्लक आहेत, म्हणजेच वरील चौकोनामध्ये दोन आंबे जास्त आहेत। इथं तुम्हाला जास्त आणि कमी ही संकल्पना कळाली। वरील चौकोनामध्ये जास्त आंबे आहेत आणि खालील चौकोनामध्ये कमी आंबे आहेत, कळालं? याचाच अर्थ सात ही संख्या मोठी आहे आणि पाच ही संख्या लहान आहे। पुढील उदाहरण पाहूया। बघा, या ठिकाणी तुम्हाला दोन चौकोनामध्ये फुगे दिसत आहेत। वरील चौकोनामध्ये किती फुगे आहेत? पाच। आणि खालील चौकोनामध्ये आठ फुगे आहेत। आता आपण या ठिकाणी त्यांच्या जोड्या लावूया। एकास एक संगती। बघा, या प्रकारे आपण ह्या फुग्यांच्या जोड्या लावायच्या। आता वरील चौकोनातील फुगे संपलेले आहेत, जोड्या लावून संपलेले आहेत। खालील चौकोनामध्ये काही फुगे शिल्लक आहेत। किती फुगे शिल्लक आहेत? तर तीन फुगे शिल्लक आहेत, म्हणजेच खालील चौकोनामधील फुग्यांची संख्या ही जास्त आहे आणि वरील चौकोनातील फुग्यांची संख्या कशी असणार आहे? कमी आहे। म्हणजेच आठ ही संख्या मोठी आहे आणि पाच ही संख्या लहान आहे। आलं लक्षात? संख्या लहान मोठी एकास एक संगतीनं कशी ओळखायची कळालं? चला पुढील आणखी एक उदाहरण पाहूया। बघा, या ठिकाणी तुम्हाला काही मुलं दिसत आहेत आणि आपण यांची सुद्धा एकास एक संगती लावूया। बघा, वरील चौकोनामध्ये किती मुलं आहेत? सात। आणि खालील चौकोनामध्ये पाच मुलं आहेत। एकास एक संगती लावूया। बघा, या प्रकारे आपण एकास एक संगती लावलेली आहे, म्हणजे जोड्या लावलेल्या आहेत आणि वरील चौकोनामध्ये दोन मुलं शिल्लक राहिली आहेत, म्हणजेच वरील चौकोनामधील मुलांची संख्या जास्त आहे आणि खालील चौकोनामधील मुलांची संख्या कमी आहे। याचाच अर्थ सात ही संख्या मोठी आहे आणि पाच ही संख्या लहान आहे। बघा, पुढील उदाहरण पाहूया। या ठिकाणी दोन चौकोनामध्ये तुम्हाला मासे दिसत आहे। बघा, वरील चौकोनामध्ये आठ मासे आहेत, खालील चौकोनामध्ये सहा मासे आहेत। आता या माशांची आपण एकास एक संगती लावूया। चला बघा, या प्रकारे आपण माशांच्या जोड्या लावायच्या आहेत आणि अशा जोड्या लावल्यानंतर वरील चौकोनामध्ये मासे शिल्लक राहतात आणि खालील चौकोनातील मासे आता जोड्या लावून संपलेले आहेत, म्हणजेच वरील चौकोनातील मासे जास्त आहेत आणि खालील चौकोनातील मासे कमी आहेत। म्हणजेच आठ ही संख्या मोठी आहे आणि सहा ही संख्या लहान आहे। आलं लक्षात? चला पुढील उदाहरण पाहूया। बघा, या ठिकाणी तुम्हाला आईस्क्रीम दिसत आहे। आता यांची आपण एकास एक संगती लावूया। वर किती आहेत आईस्क्रीम? तीन। आणि खाली चार। एकास एक संगती लावूया। आता खाली आईस्क्रीम जे आहेत त्यांची संख्या जास्त आहे आणि वरील आईस्क्रीमची संख्या कमी आहे, म्हणजेच
चार ही संख्या मोठी आहे आणि तीन ही संख्या लहान आहे। आता या ठिकाणी दोन चौकोन दिसत आहे, दोन चौकोनामध्ये तुम्हाला काही पक्षी दिसत आहे। आता या पक्ष्यांची आपण एकास एक संगती लावायची आहे, त्यासाठी त्याच्या अगोदर आपण पहिल्या चौकोनामध्ये किती पक्षी आहेत ते मोजूया। पहिल्या चौकोनामध्ये सात पक्षी आहेत आणि दुसऱ्या चौकोनामध्ये चार पक्षी आहेत। आपण आता एकास एक संगती लावूया। बघा या पद्धतीनं एकास एक संगती लावलेली आहे। उजव्या बाजूला जो चौकोन आहे त्याच्यामध्ये चार पक्षी आहेत आणि डाव्या बाजूला जो चौकोन आहे त्याच्यामध्ये सात पक्षी आहेत। आणि एकास एक संगती लावल्यानंतर आपल्याला डाव्या चौकोनातील काही पक्षी शिल्लक राहिलेले दिसतात, म्हणजेच डाव्या चौकोनातील पक्ष्यांची संख्या जास्त आहे आणि उजव्या चौकोनातील पक्ष्यांची संख्या कमी आहे, म्हणजेच सात ही संख्या मोठी आहे आणि चार ही संख्या लहान आहे। आज आपण एकास एक संगतीचा वापर करून संख्या कमी आहे की जास्त आहे हे ओळखायला शिकलो। नवीन विषयाच्या नवीन व्हिडिओसह पुन्हा भेटू, तोपर्यंत धन्यवाद।